नमस्कार मित्रांनो मी बी टी गोरे आणि बी टी गोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आज धुकं प्रचंड आलेलं आहे आणि आत्ता मी उभा आहे माझ्या आंब्याच्या बागेमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या पण आंब्याच्या बागेमध्ये आता मोहर आलेला असेल मोहर अतिशय चांगला आलेला आहे परंतु आज जे हे धुकं पडलेलं आहे या धुक्यामध्ये आपल्याला या मोहराला वाचवणं अतिशय गरजेचं आहे जर आत्ता आपण एखादा बुरशीनाशकाचा स्प्रे जर घेतला नाही तर तुम्हाला माहिती आहे की ह्या मोहरावरती करपा येणार आहे आणि जी काय आता आपल्याला आंब्याची सेटिंग मिळणार आहे ती मिळणार नाही आहे आणि आंब्यामध्ये आत्ता तरी आत्तापर्यंत माझा जरी तो अनुभव आहे की जेव्हा असे काहीतरी आपल्याला आसमानी संकट येतं धुकं असेल पाऊस असेल गारा असेल त्यावेळेस बऱ्यापैकी आंब्यांची सेटिंग होत नाही आहे आंबे त्या वर्षी शॉर्टेजमध्ये असतात आणि त्याच वर्षी आपल्याला चांगले रेट मिळत असतात म्हणून आजची जी परिस्थिती आपली ही धुक्याची एवढी मोठ्या प्रमाणात जे झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला अर्जंट त्याच्यावरती स्प्रे घेणं गरजेचं आहे एक फंजीसाईड आपल्याला त्याच्यात घ्यायचं आहे जेही एखादं आंतरप्रवाही बुरशीनाशक किंवा आंतरप्रवाह अधिक तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशक पण त्याला घेऊ शकता मग कार्बन अधिक मॅनकोजेब असेल हे तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला आंतरप्रवाही घ्यायचा असेल तर तुम्ही नटिओ जे येतं बायर कंपनीचं ते त्याच्यावरती घेऊ शकता एक चांगलं स्टिकर त्याच्यामध्ये चा टाका आणि हा जो आलेला मोहर आहे या मोहराला आपल्याला वाचवायचा आहे ह्या स्टेजला थोडं आंब्याला आता पाणी पण गरजेचं आहे जर तुमची सेटिंग चालू असेल आणि फळधारणा होऊन अशी वाटाण्यासारखी जर गाठ होत असेल तर पाणी जर दिलं नाही तर ती त्या पाण्याने पण गाळणार आहे आणि जर तुमची तर पाऊस येण्याची शक्यता आहे आता दोन तीन चार दिवसामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे तर अशा स्टेजमध्ये जी सेटिंग झालेली छोटीशी कणी जी आपली असते ती कणी पण बऱ्यापैकी गळत असते तर तुम्ही या बुरशीनाशकाबरोबर जे एन ए, -ए ज्याला आपण प्लॅनोफिक्स म्हणतो तर हे प्लॅनोफिक्स पण तुम्ही घेऊ शकता दोनशे लिटर पाण्याला फक्त चाळीस एम एल तुम्हाला ते घ्यायचं चाळीस ते पन्नास एम एल याच्यापेक्षा जास्त आपल्याला ते घ्यायचं नाही आहे आणि त्याच्यात आता करप्यापासून पण मोहराला वाचवायचं आणि दोन नंबर जी गळ होणार आहे ती गळ पण जर तुम्हाला थांबवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅनोफिक्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बागेंचं नियोजन करा आणि सेटिंग आपल्याला झाली पाहिजे या एका एका मोहराला ॲटलिस्ट आपल्याला दोन दोन कायऱ्या तरी आल्या पाहिजे दोन दोन आंबे जर आले तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातनं उत्पादन मिळेल आणि चांगले रेट आपल्याला त्याच्यातनं मिळणार आहेत तर ही एक काळजी तुम्हाला आंब्याच्या संदर्भात आता घ्यायची आहे जर अजून तुम्ही बी टी गोरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि असे नवनवीन अपडेट तुमच्या पिकांसंदर्भात तुम्हाला पाहिजे असतील तर माझी विनंती आहे तुम्हाला की बी टी गोरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बाकी पण लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांना माहिती मिळत जाईल आणि सगळ्यांच्या बागा वाचतील आणि जर तुम्ही आणखी कशावरती व्हिडिओ पाहिजे असतील असं वाटतंय तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू थँक्यू